नमस्ते। इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी अर्थात इग्नू। आज आपण प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र चे तत्वे याच्यातला ब्लॉक 3 बघणार आहोत। प्रोडक्शन विथ द व्हेरिएबल इनपुट, 2 उत्पादनासह व्हेरिएबल इनपुट या अनुषंगाने आपल्याला आज चर्चा करावायची आहे। प्रोडक्शन अँड कॉस्ट किंवा उत्पादन खर्च कशा पद्धतीने आहे किंवा प्रोडक्शन विथ 2 व्हेरिएबल इनपुट्स ज्या आहेत त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी बघूया। इंट्रोडक्शन, उत्पादन कार्य, प्रोडक्शन फंक्शन, आयएसओ क्वांट म्हणजे काय, व्याख्या, डेफिनेशन, टाइप्स ऑफ आयएसओ क्वांट, आयएसओ क्वांट किंवा नकाशा, आयएसओ क्वांट्स मॅप, आयएसओ क्वांटच्या गृहितके किंवा अझम्पशन्स ऑफ आयएसओ क्वांट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रिपरेशन ऑफ आयएसओ क्वांट्स, आयएसओ क्वांट्सची वैशिष्ट्ये किंवा दीर्घकालीन वैशिष्ट्ये आपण म्हणूया त्या अनुषंगाने याचा काही भाग हा आपल्याला युनिट 8 आपण चर्चेला घेतलेला आहे। उत्पादन आणि रिअलायझेशन इकॉनॉमिक आपण म्हणूया, इकॉनॉमिक रिझन ऑफ प्रोडक्शन अँड रिड्स लाईन किंवा उत्पादन आणि रिअलायझेशनचे आर्थिक क्षेत्र, घटक आणि निर्मात्याचे समतोल यांचे इष्टतम समायोजन, द ऑप्टिमम कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स अँड प्रोड्युसर्स इक्विलिब्रियम, घटक आणि निर्मात्याचे समतोल यांचे इष्टतम संयोजन, इनपुट किंमती आणि आयएसओ क्वांट्स लाईन्स, इनपुट प्राइस अँड आयएसओ क्वांट्स लाईन्स, डिफरेंशिएशन ऑफ आउटपुट फॉर अ गिवन कॉस्ट, यामध्ये आउटपुटच्या दिलेल्या स्तरासाठी खर्च कमी करणे म्हणजेच मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट फॉर अ गिवन लेवल ऑफ आउटपुट। या कोणत्याही उत्पादनामध्ये किंवा कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये एखादं उत्पादन घेत असताना त्याच्या आउटस्टँडिंग किती असू शकते किंवा लास्ट स्टेज काय असू शकते त्या अनुषंगाने त्याच्यातला भाग म्हटलेला आहे। दिलेल्या स्तरासाठी खर्च कमी करणे किंवा विस्ताराचा मार्ग जो आहे तो मोकळा करणे किंवा त्याचे उत्पादन जी स्थिती आहे ती कशी वाढू शकेल ते पाहणं, दीर्घकाळात इष्टतम किंवा विस्तार मार्ग जो आहे तो मोकळा करणे, शॉर्ट रनमध्ये इष्टतम विस्तार वाढू शकेल का, ऑप्टिमम एक्सपेन्शन पाथ इन द शॉर्ट रन, कन्क्लुजन किंवा सारांश जो आहे तो विचारात घेऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याची चर्चा होऊ शकते। दिलेल्या स्तरासाठी कॉस्टिंगचे जे आहे खर्च कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा किती खर्च होऊ शकतो म्हणजे एखादं उत्पादन उद्योग संस्था घेत असताना ते कशा पद्धतीने असू शकेल, किती असू शकेल त्या अनुषंगाने यामध्ये चर्चा झालेली आहे किंवा यामध्ये विचार केलेला आहे। जेव्हा संसाधनाची विस्तृत व्याख्या केली जाते ते उत्पादन घटक म्हणून ओळखले जातात आणि श्रम, जमीन आणि वर्गीकृत असणारी इतर साधनसामग्री या अनुषंगाने देखील आपल्याला याचा विचार करता येऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने तसा भाग विचाराधीन असू शकतो। याचबरोबर जेव्हा संसाधनाची विस्तृत व्याख्या केली जाते ते उत्पादनाचे घटक किंवा उत्पादन कशा पद्धतीने असू शकेल, भांडवल उत्पादन प्रक्रियेतील इनपुटची मधील असणारा संबंध आणि परिणामी आउटपुटचे वर्णन उत्पादन कार्याद्वारे केले जाते। या युनिटमध्ये आपण सुरुवात करू की उत्पादन कार्याच्या व्याख्येसह यामध्ये असणारे इनपुट कशा पद्धतीने दिलेलं आहे किंवा साधन सामग्री कशा पद्धतीने वापरलेले आहे। या युनिटमध्ये आपण नंतरच्या चर्चा करण्यासाठी संकल्पनात्मक किंवा आर्थिक विषयावर चर्चा होईल, उत्पादन क्षेत्र आणि नंतर शेवटी कसे इष्टतम संयोजन घटक किंवा उत्पादकाचा समतोल प्राप्त होतो त्या अनुषंगाने याच्यातला काही भाग चर्चेसाठी घेतलेला आहे। उत्पादन कार्य किंवा उत्पादनाचा सिद्धांत हा तांत्रिकांच्या काही पूर्व ज्ञानाने सुरू होतो, म्हणजे टेक्निकली ज्ञान जर असेल तर प्रोडक्शन किंवा उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। अभियांत्रिकी माहिती त्याच अनुषंगाने किंवा उदाहरणार्थ जर एखाद्या फर्मकडे दिलेले प्रमाण विशिष्ट प्रकारचं असेल
किंवा त्या विशिष्ट घटकापर्यंत असेल तर कामगार, जमीन आणि संयंत्र किंवा यंत्रसामग्री उत्पादनाची पातळी ही निश्चित केली जाईल. तांत्रिक आणि अभियांत्रिकी परिस्थिती आणि अर्थशास्त्रज्ञ याचा अंदाज करू शकत नाहीत. उत्पादन पातळी ही तांत्रिक परिस्थितीवर विशेष करून अवलंबून असते. त्याच अनुषंगाने म्हणजे कोणतंही उत्पादन ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला त्या उत्पादनाची असणारी स्थिती ही त्या परिसरातलं किंवा त्या उद्योजकांकडं असणारी टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे, उत्पादनाचे यंत्रतंत्र कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे यावरती विशेष करून अवलंबून असतं. उत्पादनाचा सिद्धांत हा तांत्रिकाच्या काही पूर्व ज्ञानाने सुरू होतो आणि किंवा अभियांत्रिकी माहिती त्या अनुषंगाने मिळू शकते. जर एखाद्या फॉर्मकडे दिलेले प्रमाण असेल किंवा कामगार असतील, यंत्रसामग्री उत्पादनाची पातळी निश्चित केली जाईल तर तांत्रिक आणि अभियांत्रिकी परिस्थिती आणि अर्थशास्त्राने त्याचा विशिष्ट अंदाज घेऊन आपली मांडणी करतात. त्याचबरोबर त्या अनुषंगाने माहिती ही प्रोव्हाइड केली जाते किंवा साधन सामग्री तशा पद्धतीने वितरण करता येऊ शकते का याच्यावर कार्य किंवा त्याची अंमलबजावणी असते. उत्पादन कार्य किंवा उत्पादनाच्या नियमांचे वर्णन त्या अनुषंगाने केले जाते. उत्पादनाचे जे घटक असतात, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक किंवा आउटपुट, त्याचे साधन कशा पद्धतीने मिळू शकेल उत्पादनामध्ये, म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा, या अनुषंगाने कोणत्याही विशिष्ट ठिकाणी याचा रूपांतर किंवा कालावधीत बदल केला जातो. उत्पादन कार्यामध्ये केवळ तांत्रिकदृष्ट्या समाविष्ट आहे. उत्पादनाच्या प्रभावी पद्धती किंवा कारण एकही तर्कशुद्ध उद्योजक नाही. त्या अनुषंगाने त्याला काही वेळ किंवा काही कालावधी हे जाणं अपेक्षित असतं. आयएसओ क्वांट म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या करताना हे एक आयएसओ क्वांट किंवा घटकाच्या सर्व संयोजनाचे स्थान आहे. उत्पादन जे समान पातळीचे उत्पादन होते किंवा उत्पादनाचे घटक वापरल्यानंतर एखादं उत्पादन हे स्थिर स्वरूपाचं किंवा समांतर पातळीवरती आपण समवृत्ती वक्र असं देखील म्हणू शकतो आयएसओ क्वांटच्या अनुषंगाने. उदाहरणाच्या सहाय्याने आयएसओ क्वांटची संकल्पना ही समवृत्ती किंवा समवृत्ती किंवा समान दृष्टीनं विचार करता. सर्व उत्पादनाचे घटक म्हणजे एखाद्या घटकात बदल झाला, एखाद्या उद्योग संस्था असे उत्पादन किती वाढू शकेल किंवा कशा पद्धतीने बदल होऊ शकेल ते आपल्याला पाहू शकतो. समजा की एखाद्या फर्मला एक्स आणि त्यासाठी 100 युनिट्स कम्युनिटीचे उत्पादन करायचे आहे. तो उद्देश किंवा तक्ता 8.1 मध्ये दर्शवला आहे. प्रक्रियेतील कोणतीही एक वापरू शकतो किंवा उत्पादनाचे घटक जे आहेत ते कशा पद्धतीने आपण रिअलाइज होऊ शकतात. एखाद्या आयएसओ क्वांटमध्ये समान पातळीवरती एखादी उद्योगधंदा किंवा एखाद्या फर्मच्या अनुषंगाने कमोडिटी कशी वापरता येईल ते इथं 8.1 आयएसओ क्वांट टेबलचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लेबर आहे किंवा आपण म्हणूया त्यासाठी श्रमिक किंवा कामगार वापरलेले आहेत आणि भांडवल या दोन्ही घटकामध्ये ज्या वेळेला बदल केला जातो, कॉन्स्टंट न ठेवता काही प्रोसेस आपण म्हणूया फर्स्ट स्टेजला लेबर 2 एवढं युनिट विचारात घेतलेलं आहे किंवा कॅपिटल जे आहे ते 7 एवढं कॅपिटल किंवा मात्रा एवढं विचारात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 किंवा 4 सेकंड स्टेजला ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला ते समान पातळीवर त्या 4-4 एवढं कॅपिटल आणि लेबर हे इक्वल आलेलं दिसतं. परंतु लेबर ज्या वेळेला आणखी इन्क्रीज केलं जाईल त्यावेळेला कॅपिटलची गरज तिथं कमी झालेली दिसते किंवा 3 एवढीच झालेली दिसते. म्हणजे या ठिकाणी त्याची समतोल पातळी ज्या वेळेला बघतो आपण, बहिर्वक्र ज्या वेळेला खाली डायग्राममध्ये जर दाखवलेला आहे आयएसओ क्वांट 100 युनिट्स एवढं उत्पादन किंवा त्या ठिकाणी प्राईस होऊ शकते आणि त्या अनुषंगाने हा बहिर्वक्र ABC अशा सिच्युएशनमध्ये हा आयएसओ क्वांट 7 पासून ते अगदी 3 पर्यंत या ठिकाणी भांडवल किंवा कॅपिटल दर्शवलेलं आहे. उलट आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याच्यात बदल झालेला दिसतो. कॅपिटलमध्ये कॅपिटल ही तर 3 असताना किंवा लेबरच्या अनुषंगाने ते जास्त लागलं होतं. त्यानंतर कॅपिटलचा वापर 7 पर्यंत वाढवला परंतु त्याची जी लेबर आहे ती 2 आहे. म्हणजे उच्च उत्पन्न गट आपण ज्या वेळेला म्हणतो की कमी लोक काम करतात त्यावेळेला त्यांना मोबदला देखील जास्त मिळालेला असतो कारण त्यांची कपॅसिटी टेक्नॉलॉजी आपण म्हणूया ती जास्त असू शकते आणि त्याचे बेनिफिट्स हे जास्त मिळू शकतात. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण जास्तीचं लेबर वापरतो त्यावेळेला त्यांची क्वालिटी चांगली असेल किंवा काम करण्याची क्षमता जी आहे ती सर्वांचीच चांगली असेल असं होत नाही कारण काही ठिकाणाला लेबर फोर्सची जास्त आवश्यकता असते. अशा ठिकाणाला टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येत नाही. ती पूर्वी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ऑफिसमध्ये क्लर्क लोकांची संख्या जास्त असते
आता 2-4 लोक टेक्नॉलॉजी येणार आहे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर येणारे असतील, तर ती लोक 4 लोक सगळं काम करून टाकतात. अकाउंट सेक्शनला अपेक्षित असणारं पहिलं क्लिरिकल किंवा मोठ्या फाईलच्या गठ्ठ्या असायचे, आता तेवढी आवश्यकता नाही आहे. याचं कारण असं की त्या ठिकाणी लागणारी मॅनपावर जी आहे ती आता कमी झालेली दिसते, उलट त्या ठिकाणची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढलेली आहे. म्हणजे कॅपिटल गेन आपण ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला कॅपिटल जेवढं जास्त आपण वापरू तेवढं लेबर कमी वापरावं लागेल, आणि जेवढं लेबर जास्त वापरू तेवढं कॅपिटल कमी वापरावं लागणार. म्हणजे याची समतोल पातळी गाठण्याच्या दृष्टीनं सेकंड स्टेज आपण जर पाहिली तर, किंवा प्रोसेस 2 आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 4-4 ही सिच्युएशन जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीची दिसून येते. या 4-4 सिच्युएशनच्या अनुषंगाने आपल्याला अनेक बाबी ह्या स्पष्टपणे समजू शकतील, किंवा ISO क्वांट्स चे प्रकार जे आहेत ते कुठल्या कुठल्या, हे बहिर्वक्र स्वरूपाचं असं मंत्र आहे. म्हणजे ISO क्वांट जो आपण आता काढला, समवृत्ती वक्र जो आता आपण पाहतोय तो बहिर्वक्र स्वरूपाचा आहे, किंवा बाह्य वळण घेतलेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळं रेखीय समावेश किंवा रेखीय स्वरूपाचा आहे, याच्यामध्ये कुठलाही जाडसर न बनता याच्यात रेषा रेषा किंवा लाइनिंग स्वरूपामध्ये हा ISO क्वांट आलेला दिसून येतो. त्यानंतर इनपुट आणि आउटपुट जे ज्यावेळेला आपण विचार करतो ISO क्वांटच्या अनुषंगाने मिळणारं इनपुट आपण किती देऊ शकतो आणि त्या इनपुटच्या अनुषंगाने आउटपुट किती देऊ शकतो याचे देखील मात्रात्मक स्वरूप त्याच्यामध्ये दिले आहे. पारंपरिक आर्थिक सिद्धांताने यात दर्शवल्याप्रमाणे हा बहिर्वक्र ISO क्वांटचा वापर केलेला दिसून येतो, किंवा बाह्य वळण घेतलेला हा ISO क्वांट किंवा समवृत्ती रेषा जी आहे ती आपल्याला बहिर्गोल झालेली दिसून येते, किंवा याच्यात समानता जो OX अक्ष आपण ओ बिंदू ज्यावेळेला म्हणतो त्या ओ बिंदूला बहिर्गोल असणारा हा ISO क्वांट वक्र जो आहे तो कॅपिटल आणि लेबर याच्या मात्रात किंवा त्याच्या असणारे युनिट्स आपण जेव्हा करतो त्या अनुषंगाने आलेला दिसून येतो. आपल्याला ISO क्वांटचे प्रकार जे आहेत ते बहिर्वक्र समांतर आहेत, रेखीय समावेश आहे, इनपुट आउटपुट किंवा ISO क्वांट हा पारंपरिक आर्थिक सिद्धांताने दर्शवल्याप्रमाणे हा बहिर्वक्र ISO क्वांटचा वापर केला जातो. या ISO क्वांटच्याच अनुषंगाने असणारे बदल किंवा केले जाणारे काही सिच्युएशन्स आपण म्हणूया ते वेगवेगळे असू शकतात. किंवा ISO क्वांटच्या प्रकारामध्ये बहिर्वक्रता समांतर आहे, रेखीय समांतर आहे, इनपुट आउटपुट आहे, त्याचबरोबर पारंपरिक आर्थिक सिद्धांताने यात दर्शवल्याप्रमाणे बहिर्वक्र ISO क्वांटचा वापर केला जातो. तथापि ISO क्वांट अवलंबून काही इतर आकार हे गृहित धरू शकतो. घटकाच्या प्रतिस्थापनेची डिग्री किंवा इतर 2 संभाव्य उत्पादन जे आहेत त्या ISO क्वांट्स किंवा रेखीय ISO क्वांट आणि इनपुट आउटपुट ISO क्वांट याच्यात विचार होऊ शकतो. रेखीय समसमानच्या घटकाच्या परिपूर्ण प्रतिस्थापनाच्या बाबतीत हा उत्पादन ISO क्वांट एका सरळ रेषेच्या उताराचा आकार हा ग्रहण करेल. आकृती 8.2 प्रमाणे डावीकडून उजवीकडे तो खाली देखील उतरेल असं देखील स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ISO क्वांट किंवा समांतर रेषा ही कशा पद्धतीने बदलेल किंवा त्याच्यातले होणारे बदल हे किती असतील, तर संभाव्य उत्पादन किंवा ISO क्वांट रेखीय याच्यात बदल झालेला दिसतो. रेखीय समसमानता च्या घटकाच्या परिपूर्ण प्रतिस्थापनाच्या बाबतीत हा उत्पादन ISO क्वांट एका सरळ रेषेच्या उताराचा किंवा आकार ग्रहण करेल. याच अनुषंगाने त्याच्यात असणारे ISO क्वांट अवलंबून काही इतर आकार ही गृहित धरू शकतो. घटकाच्या प्रतिस्थापनेची डिग्री व इतर काही संभाव्य उत्पादन जे आहेत ते विचारात घेतले जाऊ शकतात. आणि इनपुट आउटपुट ISO क्वांट आहेत का किंवा रेखीय समसमानता च्या घटकाच्या परिपूर्ण प्रतिस्थापनाच्या बाबतीत उत्पादन ISO क्वांट हे एका सरळ रेषेच्या उताराचा आकार हा ग्रहण करू शकेल. त्याचबरोबर डावीकडून उजवीकडे यात समांतर स्थितीत बदल झालेला दिसेल. हा या ठिकाणी ISO क्वांट वक्र जो आहे तो समान डावीकडून उजवीकडे सरळ रेषेत ACEG अशा पद्धतीने 50 युनिट म्हणजे अगदी P=15 युनिट्स असा तो डाऊन सिच्युएशन लागलेला दिसून येतो. याच्या अगोदर आपण बघूया भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण निश्चित असलेल्या प्रकाराचा विचार याच्यात वाढलेला आहे किंवा याच्यात केलेला आहे. म्हणजे भांडवलाची रक्कम किती असेल किंवा श्रमाचा त्या ठिकाणी मोबदला किती असेल त्याचा विचार केला. भांडवलाचा आणि श्रमाचा जर मोबदला हा जर घटत जाणारा असेल तर त्या ठिकाणी, किंवा वाढत जाणारा असेल तर त्या ठिकाणी तो वक्र बहिर्वक्र न होता तो सरळ रेषेला
आलेला दिसतो आणि त्याच्यातून उत्पादन हे शेवटी बंद केलं जाऊ शकतं. या प्रकरणात सुरुवातीला श्रमाचे किंवा किरकोळ उत्पादन वाढेल, रक्कम वाढली आहे आणि किरकोळ उत्पादन देखील देखील सरासरी वाढलेले असू शकतो. त्यासह उत्पादन या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल किंवा इनपुट म्हणा श्रम आणि वाढले तर किरकोळ उत्पादन एका बिंदूनंतर वाढणे थांबते. त्यामुळे एकूण वाढीचा दर हा उत्पादन देखील पडण्याची प्रवृत्ती दर्शवते. शेवटी किरकोळ उत्पादन हे नकारात्मक होते आणि यामुळे एकूण घट जी आहे ती होत असते. पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहतोय की सुरुवातीला श्रमाचे किरकोळ उत्पादन वाढलेले दिसून येतो. किरकोळ उत्पादनाबरोबर सरासरी किंवा ॲव्हरेज उत्पादन देखील त्यामुळे वाढेल. एकूण उत्पादनात वाढ झालेली असेल. जर व्हेरिएबल इनपुट म्हणा किंवा श्रम आणखी वाढले तर किरकोळ उत्पादन एका बिंदूनंतर वाढते किंवा त्यानंतर विशिष्ट टप्प्याला ते थांबते. त्यामुळे एकूण वाढीचा उत्पादन देखील किंवा उत्पादनावरती होणारा परिणाम देखील तो तशा पद्धतीने बदललेला दिसेल. शेवटी किरकोळ उत्पादन हे नकारात्मक होते आणि त्यामुळे एकूण घट किंवा एकूण उत्पादनातली घट ही देखील दिसून येते. इनपुट आउटपुट हे समीकरण जेव्हा आपण उत्पादनाचे घटक किंवा पर्याय नसतात पूरक तांत्रिक गुणांक हे निश्चित केले आहेत. या विधानाचा अर्थ जेव्हा उत्पादनाचे घटक हे वापरले जातात तेव्हाच इष्टतम उत्पादन हे मिळते किंवा निश्चित होत असते आणि इनपुट आउटपुट समीकरण जेव्हा उत्पादनाचे घटक हे पर्याय नसतात पूरक देखील असतात त्यावेळेला तांत्रिक गुणांकाचा हे निश्चित केले जातात. या विधानाचा अर्थ जेव्हा उत्पादनाचे घटक हे विशिष्ट टप्प्यापर्यंत म्हणजे ओ पासून ते आर पर्यंत ही समांतर रेषा आहे किंवा पी टू पी वन ज्यावेळेला 100 युनिट आहे किंवा 15 युनिट्स आहेत तशा पद्धतीने कॅपिटल आणि लेबर लेबर इन्क्रीज झालेलं दिसेल किंवा कॅपिटल इन्क्रीज झालेलं दिसेल. आता या रेषेच्या अनुषंगाने ओ पासून ते आर पर्यंत ही जी सरळ रेषा वाढत गेलेली आहे ती इनपुट आउटपुट किंवा कोणत्या प्रकारचे घटक आपण आयसोक्वांटमध्ये किंवा त्या अनुषंगाने वापरू शकतो त्यामध्ये लेबर असेल किंवा कॅपिटल असेल कोणतं तरी एक इन्क्रीज केलं की दुसरं डिक्रीज होईल आणि पहिले इन्क्रीज केलं की दुसरं डिक्रीज झालेलं दिसून येईल. आयसोक्वांट नकाशा जो आहे तो आपल्याला वेगवेगळ्या या आलेखाच्या साहाय्याने दिसून आला. उत्पादन कार्य असं विशिष्ट घटक दर्शवते की इनपुट बदलत असताना आउटपुट कसे बदलते म्हणून चित्रण करणाऱ्या निर्मात्यासाठी नेहमीच अनेक आयसोक्वांट असतात. उत्पादनाचे स्तर हे उत्पादनाच्या एका विशिष्ट स्तराचे चित्रण करणारे एक आयसोक्वांट किंवा उत्पत्तीच्या बिंदूजवळील समीकरणे तुलनेने कमी पातळीचे प्रतिनिधित्व करतात. उत्पादनापासून दूर जाताना उत्पादनाची पातळी ही वाढते मूळ आणि उच्च आयसोक्वांट जाते. यासाठी आयसोक्वांट हा संपूर्ण संच किंवा उत्पादकाला आयसोक्वांट नकाशा देखील म्हटलं जातं. चार दर्शवणारे त्याच्यातले जे डायमेन्शन आपण म्हणूया आयसोक्वांट नकाशा हे दाखवलेला आहे. 8.4 मध्ये त्या ग्राफ आपल्याला सविस्तरपणे बघता येईल. यामध्ये विशेष करून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की इनपुट जे आहेत त्याच्यामध्ये जर बदल केले कोणत्याही उत्पादनामध्ये एखाद्या फॉर्ममध्ये त्यावेळेला त्या उत्पादन घटकाच्या साह्याने भविष्यात वाढणारं जे उत्पादन आहे आपण अल्पकाळ आणि दीर्घकाळ अशा दोन्ही कालावधीचा विचार करतो आणि अल्पकाळात असणारी स्थिती कशी असेल तर ती दीर्घकाळात तशीच राहील असं होत नाही त्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतील. त्यामुळे या डायग्राममध्ये किंवा या ग्राफमध्ये आपल्याला अल्पकाळ आणि दीर्घकाळाचा विचार केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आयसोक्वांट किंवा आलेख ज्यावेळेला आपण म्हणतो तो कॅपिटल गेनच्या अनुषंगाने किंवा कॅपिटल किती वापरलेलं आहे त्याचं प्रॉफिट कसं होऊ शकतं आणि लेबरमध्ये इन्क्रीज कशा पद्धतीने होऊ शकतो म्हणजे इथं पी वन पी टू पी थ्री पी फोर असे ज्यावेळेला बघतो आपण त्यावेळेला 100 युनिट्स असतील 200 युनिट असतील 300 युनिट असतील 400 युनिट असतील. फर्स्ट स्टेप म्हणजे आपण वापरलेला किंवा एखादा उद्योगधंद्यात इन्क्रीज सिच्युएशन जे आहे ती कशा पद्धतीने वाढलेली आहे किंवा किती वाढलेले आहे. वेन अ नंबर ऑफ आयसोक्वांट आर डिपिक्टिंग टुगेदर वी गेट अन आयसोक्वांट मॅप. आता या आलेखामध्ये किंवा या मॅप नकाशामध्ये आपल्याला आयसोक्वांट हा बहिर्वक्र तर आहेच परंतु त्याचे युनिट किंवा त्याचे प्रमाण जे आहे ते आपण वाढवू शकतो. म्हणजे एखादा उद्योगधंदा
किंवा उद्योग संस्था आपण जर आयडियल विचार घेतला तर त्यावरून कदाचित आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं समजू शकतो. कोणताही उद्योगधंदा घ्या, साखर कारखाना असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर कुठलेही उद्योगधंदे, लोहपोलाद उद्योग असेल, एखादा किंवा टाटांचं असतील, बिर्लांचं असतील किंवा एखादी मोबाईल कंपनी असेल, आणि या म्हणजे आय टी क्षेत्रातला आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला तो उद्योगधंदा सुद्धा, म्हणजे जसा आता ओला उबर हा उद्योग व्यवसाय सुद्धा किंवा फास्ट फूडच्या संदर्भातला म्हणूया, विशिष्ट प्रकार हा विशिष्ट कालावधीपर्यंत विचारात घेतला जातो, परंतु तो किती कालावधी असेल हा अल्प काळामध्ये निश्चित करता येत नाही आणि दीर्घ काळात निश्चित करता. त्यामुळे या लाईन्स ज्या आहेत, युनिट्स ज्या आहेत, ते आयएसओ कॉन्चे याच्या मधला गॅप किती असेल तो अनिश्चित स्वरूपाचा असतो, परंतु काही कालावधीनंतर ही स्थिती येणे हे अपेक्षित असतं. त्यामुळे लेबर म्हणजे सुरुवातीच्या काळात आपण आफ्टर इंडिपेंडन्स आपण म्हणूया, महाराष्ट्र टुडे इज इंडिपेंडन्स डे, महाराष्ट्र स्वतंत्र दिन किंवा महाराष्ट्राचा कामगार दिन म्हणून आज किंवा लेबर डेज म्हणून सेलिब्रेशन केला जातो 1 मे. आता या लेबरच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण कामगाराच्या अनुषंगाने बोलतोय त्यावेळेला त्याच्या अनुषंगाने भांडवलाचा देखील विचार करावा लागतो. त्यामुळे यांचं प्रमाण जशा पद्धतीने वाढवत जाईल तशा अनुषंगाने किंवा लेबरमध्ये आता जर टेक्नॉलॉजी यंत्रतंत्र जर अवगत करणारे असतील तर त्यांनाच चांगल्या उत्पन्नाच्या सुविधा किंवा उत्पन्न संधी ज्या आहेत त्या चांगल्या मिळू शकतात आणि ते सुविधा झालेले दिसतात किंवा त्याचे फायदे हे मोठ्या प्रमाणावर मिळतात अशी स्थिती झालेली आहे. आता आयएसओ कॉनच्या काही अझम्पशन्स किंवा काही हायपोथेसिस आपण म्हणूया ती मांडलेली आहेत, ती कोणत्या सिच्युएशनमध्ये किंवा कुठल्या कंडिशनमध्ये अशी स्थिती निर्माण होऊ शकते आणि आयएसओ कॉन जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळू शकतो. सामान्यतः असे गृहित धरले जाते की फक्त 2 घटक किंवा इनपुट याच्यामध्ये वापरलेले आहेत. आयएसओ कॉनसाठी लेबर आणि कॅपिटल हे दोनच इनपुट याच्यामध्ये विचारात घेतलेले आहेत. लेबर मध्ये इन्क्रीज केलं किंवा कॅपिटलमध्ये इन्क्रीज केलं, डिक्रीज केलं किंवा वाढ केली आणि घट केली तर या आयएसओ कॉनचा अनुभव आपल्याला येतो. उत्पादन, त्यामुळे संकल्पनेचे भौमितिक प्रदर्शन सोपे होते कारण आपण सहजपणे आकृती याची काढू शकतो किंवा त्या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे भांडवल आणि लेबरच्या अनुषंगाने किंवा कामगाराच्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो. जर आपण हे गृहित सोडून दिले आणि उत्पादनाचे 4 किंवा 5 घटकांचा विचार करता हा वास्तविक लक्षात घेऊन त्याचा अनुभव हा येणार नाही किंवा तशा पद्धतीने अनुभवायला मिळत नाही. आम्ही आकृतीबंध किंवा प्रतिनिधित्व वापरण्यास सक्षम नाही आणि बीजगणित किंवा पद्धतीचा अवलंब करावा लागेल. म्हणजे भूमितीय पद्धत ही आणखी आपण म्हणूया वेगाने विकसित होणारी दिसते किंवा त्याच्यात मल्टिप्लिकेशन्स असतात आणि बीजगणितामध्ये प्लस किंवा अधिक 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 संख्या होत जातात. मल्टिप्लिकेशन म्हणजे डायरेक्ट तो तिप्पट 4 पट 5 पट अशा पद्धतीने वाढू शकेल, परंतु प्लसमध्ये त्याच्यात काही संख्या ही थोडी थोडी आपण म्हणूया बेरजेसारखं वाढते, त्याला गणितीय पद्धती म्हटलं जातं किंवा अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे 2 शब्द वापरले जातात इंग्लिशमध्ये. बीजगणितीय पद्धत आणि भूमितीय पद्धतीमध्ये याच्यात जो घटक आपण बघूया लेबरच्या अनुषंगाने विचार करता बीजगणितीय पद्धती हे वापरले जाते आणि कॅपिटल किंवा टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने पाहिलं तर भूमितीय पद्धती किंवा तशी वाढ झालेली आपल्याला अनुभव आहे. आयएसओ कॉन्स विश्लेषणाद्वारे दुसरे गृहितक असे की उत्पादन लहान युनिटमध्ये विभागले जाऊ शकते आणि विविध त्याचे वापरले किंवा विविध प्रमाण हे त्याचं वापरलं जाऊ शकतं. सामान्यतः असे गृहित धरले जाते की फक्त 2 घटक किंवा इनपुट याच्यात आहेत आणि त्या उत्पादनामुळे या संकल्पनेमुळे भौमितिक प्रदर्शन होत असते कारण आपण सहजपणे आकृती काढू शकतो. जर आपण हे गृहित सोडून दिले आणि उत्पादनाच्या 4 किंवा 5 घटकांचा विचार त्याच्यात जर केला तर आकृतीच्या अनुषंगाने याच्यातला जो बदल आहे तो आपल्याला गृहितकामध्ये अनुभवायला मिळालेलाच आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे आकृती पाहिलेले आहे किंवा नकाशे आपण जे पाहिलेले आहे तो युनिटमध्ये किंवा कॅपिटलमध्ये बदल करणं असेल किंवा त्याचा वापर जो आहे तो कमी जर झाला तर लेबरचा वापर वाढलेला दिसतो, पण लेबर जर कमी आपण विचारात घेतला तर आपल्याला कॅपिटल वाढवावं लागेल. पण ज्या कंडिशनला आपल्याला जिथं थांबू त्या ठिकाणी आपल्याला हा बहिर्वक्र असणारा सोकॉन्ट जो वक्र आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतो. व कोणताही उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे आपल्याला पाहावे लागतील किंवा आयएसओ कॉन्टच्या या अझम्पशन्सच्या आधारे, गृहितकाच्या आधारे हे निष्कर्ष
देखील आपल्याला विचारात घेता येतील. याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आपण म्हणूया समवृत्ती वक्राच्या अनुषंगाने किंवा आयएसओ क्वांटच्या अनुषंगाने. एका गुळगुळीत किंवा अखंड आयएसओ क्वांट जे पारंपरिक मध्ये स्वीकारले गेले आहे आणि आर्थिक सिद्धांतामध्ये खालील याची वैशिष्ट्य जे आहेत ते आहेत. आयएसओ क्वांट्स किंवा ऋणात्मकपणे उतार आहेत. उच्च आयएसओ क्वांट हे मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते. कोणतेही दोन समांश हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा वक्र जे आहेत ते दोन्ही एकमेकांना न छेदणारे किंवा कोणताही वक्र कोणत्याही स्थितीला हा एकमेकामध्ये मिक्स होत नाही किंवा काही नाही. त्याचा काही ठराविक अंतरावर आपण म्हणूया काही कालावधी जसं विचारात घेतो तशा पद्धतीने याच्यातली असणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि लेबरच्या अनुषंगाने असणारा यूज हा भिन्न स्वरूपाचा असतो. त्याच्यामुळं दोन्ही वक्र हे एकमेकांना कुठेही छेदलेले दिसत नाहीत. कोणतेही दोन समावेश एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श देखील करत नाहीत. आयएसओ क्वांट हे उत्पत्तीपर्यंत उत्तर असतात किंवा उथळ स्वरूपाचे असतात. ते ओ किंवा उत्पत्तीच्या दिशेने म्हणजेच ओ अक्ष जो आहे ओ हा केंद्रबिंदू ज्यावेळेला आपण म्हणतो त्या केंद्रबिंदूपासून बहिर्वक्र किंवा बाह्य स्वरूपाचे असलेल्या अनुभवायला मिळतात. आता आयएसओ क्वांट हा ऋणात्मकपणे उतारतो किंवा त्या अनुषंगाने खाली वळणारा वक्र आहे तो किती वळू शकतो किंवा किती खाली येऊ शकतो. साधारणपणे आयएसओ क्वांट्स हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यात होणारे बदल हे कालांतराने किंवा आयएसओ क्वांट्स हे बाह्य वळण देत असताना ऋणात्मक उतार जो आहे म्हणजे डावीकडून उजवीकडे तो खाली उतरलेला पाहायला मिळतो. ए बी सी डी अशा अनुषंगाने हा कॅपिटल असो किंवा लेबर असो तो डावीकडून उजवीकडे हो उतरत्या स्वरूपात असतो. कधीही म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया याची पुरवठा आणि मागणी लाईनच्या वेळेला विचार करतो त्यावेळेला मागणीप्रमाणे हा उतरलेला दिसून येतो. तो वाढलेला कधीही नसतो किंवा वरच्या बाजूने जाणारा किंवा उजवीकडून डावीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित होत नाही. त्यामुळे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा आयएसओ क्वांट्स जो आहे तो अनुभवायला मिळतो. उच्च आयएसओ क्वांट ज्यावेळा मोठ्या आउटपुटचे किंवा प्रतिनिधित्व करते. उच्च आयएसओ क्वांट म्हणजे उत्पत्तीच्या बिंदूपासून दूर असलेले हे प्रतिनिधित्व करते. ए मोठे आउटपुट जे एकतर समान प्रमाणात घटक किंवा एक घटक वापरून प्राप्त केले जाते आणि इतर घटकांची जास्त रक्कम किंवा दोन्ही जास्त रक्कम घटक दोन समान आणि चित्र 8.6 मध्ये दाखवले आहे. या अनुषंगाने आपल्याला अनुभवायला नक्की मिळणारच आहे. टू आयएसओ क्वांट रिप्रेझेंटिंग डिफरंट आउटपुट लेवल. दोन आयएसओ क्वांट ज्या या ठिकाणी दाखवलेले आहेत पी वन असतील पी टू असतील. हा पी वन आणि पी टू या दोन्ही आयएसओ क्वांट जो आहे तो एकमेकांना कुठेही छेदलेला दिसत नाही आपल्याला किंवा मोठ्या आउटपुटमध्ये प्रतिनिधित्व करताना उच्च आयएसओ क्वांट म्हणजे उत्पत्तीच्या बिंदूपासून दूर असलेला म्हणजेच पी टू हा उच्च उत्पन्न देणारा गट किंवा आयएसओ क्वांट असलेला आपल्याला दिसून येतो. तर ओ किंवा ओ बिंदूच्या बाजूने किंवा झिरो ओच्या अनुषंगानं त्याच्या जवळ असणारा बिंदू हा कमी समाधान देणारा दिसून येतो. त्यामुळे पी वन हा कमी समाधान देणारा आहे तर पी टू हा जास्त समाधान देणारा आयएसओ क्वांट किंवा वक्र असलेला आपल्याला समृद्धी वक्र असलेला दिसून येतो. त्यामुळे ए मोठे आउटपुट जे एकतर समान प्रमाणात एक घटक वापरून प्राप्त केले जाते आणि इतर घटकांची जास्तीत जास्त रक्कम किंवा दोन्हीची जास्त रक्कम हे घटक म्हणून विचारात घेतले जातात. दोन समसमान आणि चित्र 8.6 मध्ये दाखवले आहे किंवा त्या अनुषंगाने असणारी ही जी गुंतवणूक आपण म्हणूया भांडवलाची असेल किंवा एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने असेल ती कशा पद्धतीने आहे. तर इतर घटकामध्ये वाढ न करता केवळ भांडवल आणि लेबर किंवा श्रमिक कामगार याच्यातली असणारी वाढ ही विचारात घेतली गेलेली आहे. या श्रमिकाच्या अनुषंगाने किंवा कामगाराच्या अनुषंगाने असणारी आर्थिक स्थिती कशा पद्धतीने असू शकते किंवा त्यात असणारे बदल हे त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने किंवा पोषक दृष्टीने आपण म्हणूया त्याच्यात बदल झालेले दिसून येतात किंवा अनुभवायला आलेले दिसतात. उच्च आयएसओ क्वांट हे मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व आणि उच्च आयएसओ क्वांट बरोबरच
गतीचे बिंदूपासून दूर असलेला हे प्रतिनिधित्व करते. एक मोठे आउटपुट जे एकतर समान प्रमाणात एक घटक वापरून प्राप्त केले जाते आणि इतर घटकांची ही जास्त रक्कम किंवा दोन्हीची जास्त रक्कम ही घटक म्हणून विचारात घेतली जाते. समसमान आणि चित्र 8.6 मध्ये जे दाखवलेलं आहे P2 आणि P1, P2 मध्ये मिळणारं जास्तीचं समाधान हे आपल्याला या डायग्रामच्या अनुषंगाने स्पष्टपणे दिसून येत आहे, किंवा लेबरच्या अनुषंगाने त्याच्यात झालेला बदल OX अक्षावर 10, 20 आणि 30 किंवा OX या अक्षावर 10, 20 आणि 30 एवढे मात्रात्मक बदल करता येऊ शकतात. त्याच अनुषंगाने 5, 10, 15, 20 एवढे युनिट आपल्याला कॅपिटल किंवा भांडवल आपल्याला वाढवता येऊ शकतं. आणि या वाढत्या भांडवलाच्या किंवा कॅपिटलच्या अनुषंगाने त्यात कसा बदल होऊ शकतो किंवा काय काय बदल होऊ शकतात ते निश्चितपणे आपल्याला समजून येऊ शकतं किंवा दिसून येऊ शकतं. कोणतेही दोन समावेश एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. हायर्स अकाउंट्स हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत कारण ते भिन्न प्रतिनिधित्व करतात. आउटपुट पातळी जर उदाहरणार्थ आयसो फॉन्ट आणि चित्र 8.7 आउटपुट दर्शवतात अनुक्रमे 100 आणि 200 एकमेकांचे स्तर हे काही ठिकाणी त्यांचे छेदनबिंदू ए म्हणा किंवा या अर्थ यासारखे दोन आउटपुट हे स्तर म्हणजेच 100 आणि 200 पर्यंत पोहोचले जातील. त्याचप्रमाणे भांडवल आणि श्रम वापरणे जे होण्याची शक्यता नाही त्या अनुषंगाने त्याचा स्तर जो आहे तो देखील आपल्याला बदललेला दिसून येईल किंवा त्याचा उतार जो आहे तो आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्यामुळे याच्यात कशा पद्धतीने बदल होतील किंवा किती बदल होतील ते या आकृतीच्या अनुषंगाने ही जी स्थिती आहे ती 100 आणि 200 युनिटपर्यंत पोहोचलेली जाते. त्याचप्रमाणे भांडवल आणि श्रम वापरणे जे होण्याची शक्यता नाही त्याच कारणास्तव कोणतेही दोन पृथक्करण एकमेकांना स्पर्श करणार नाहीत. परंतु या ठिकाणी जो डायग्राम दाखवलेला आहे तो अशा पद्धतीचा होऊ शकत नाही असं दाखवण्याच्या अनुषंगाने या कॅपिटल आणि लेबरमध्ये 30 आणि 40 लेबर झाली आणि 30 युनिट एवढं कॅपिटल वापरलं गेलं तर P1 आणि P2 ही खरं तर डावीकडून उजवीकडे खाली उतरत येणारे दोन्ही वक्र आहेत. परंतु P1चा उतार हा जास्त उतरलेला आहे आणि म्हणजे एखादं उद्योग संस्था ही विकसित झालेली असते आणि पुन्हा पूर्ण डाऊन सिच्युएशनला येईल असं होत नाहीये. परंतु ती त्याच ठिकाणी म्हणजे एकदा 1 कोटी रुपयाचा नफा मिळवून दिल्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये तो कदाचित वाढलेला असेल, 2 कोटी रुपये झाला असेल, 3 कोटी रुपये, 5 कोटी रुपये, 10, 12 कोटी असं वाढत जाईल. परंतु वाढल्यानंतर तो तिथलं स्थानांतरित होईल आहे याच्यात पण मायनस झालेला नसेल. त्याच्यामुळं त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने किंवा केलेले श्रम हे त्या ठिकाणांचं श्रम किंवा तो उद्योगधंदा त्याच ठिकाणी आहे त्या ठिकाणावरती उच्च पातळीवर स्थानांतरित राहील तो उद्योगधंदा पुन्हा मायनस लेवलला किंवा आहे या पाठीमागच्या आपण म्हणूया शून्याकडे असणाऱ्या किंवा ओ कडे असणाऱ्या जो काही आपण आयसो क्वांट वक्र म्हणतोय तो आयसो क्वांट वक्र हा एकमेकाला छेदणार नाही. तो समांतर स्वरूपामध्ये तशाच पद्धतीने डावीकडून उजवीकडे उतरत असेल त्याचबरोबर तो त्याच लेवलला उद्योगधंदा हा विकसित होऊन कालांतराने कदाचित थांबेल परंतु अल्प कालावधीमध्ये असो किंवा दीर्घ कालावधीमध्ये असो एक रेषा दुसऱ्या रेषेला किंवा एक नकाशात दाखवलेला बार हा दुसऱ्या रेषामध्ये तो बार छेदलेला दिसणार नाही. त्यामुळे त्याच्यातले असणारे समांतर पातळी आयसोकॉन उत्पत्तीपर्यंत उत्तर असतात. भौतिक उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक हे असतात. बदलण्याची क्षमता किंवा पुष्कळदा मजूर हे भांडवलासाठी आणि त्याउलट बदलला जाऊ शकतो. तथापि ज्या दराने उत्पादनाचा एक घटक हा दुसऱ्यासाठी बदलला जातो उत्पादन प्रक्रियेत म्हणजे तांत्रिकचा किंवा किरकोळ दर हा प्रतिस्थापन किंवा MRPS अनेकदा ही घसरतो किंवा घसरलेल्या स्थितीत झालेला बदल दिसून येतो. आयसोकॉन उत्पत्तीपर्यंत उत्तर असतात. भौतिक उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक हे समांतर असतात. त्याची बदलण्याची स्थिती जी आहे ती कालांतराने त्याच्यात बदल झालेला असतो. पुष्कळदा मजूर किंवा भांडवलासाठी आणि त्याउलट बदलला जाऊ शकतो. तथापि ज्या दराने उत्पादनाचा एक घटक दुसऱ्यासाठी बदलला जातो उत्पादन प्रक्रियेत म्हणजेच तांत्रिकचा किंवा किरकोळ दर हा प्रतिस्थापन दर आहे
MRQS आणि याच्यात बदल झालेले आपल्याला दर्शवतात. उत्पादनाचा आर्थिक प्रदेश आणि रील्स किंवा लाईन्स सामान्यतः उत्पादन कार्य हे आयसो पॉइंट तयार करतात. जे उत्तल असतात मूळ संपूर्णपणे नकारात्मक तिरकस एकमेकांना आणि उच्च भागांना छेदू नका किंवा छेदणारी नसतात. किंवा आउटपुटची पातळी जर बघितली तर ही जास्त किंवा तथापि काही उत्पादन हे आयत्या स्थितीत असू शकतात. फंक्शन्स ज्यामध्ये सामान्य आयएसओ पॉइंटचे सर्व गुणधर्म असलेले आयएसओ पॉइंट हे मिळतात. त्याशिवाय ते संपूर्णपणे नकारात्मकरित्या हे तिरके नाहीत. दुसऱ्या शब्दात ते सकारात्मक उतार असलेले विभाग आहेत. अंजीरमध्ये 8.9 उत्पादन कार्य आहे. आयएसओ पॉइंटच्या संचाच्या रूपात हे चित्रित केले आहे. जे सकारात्मकपणे तिरपे आहे किंवा त्या अनुषंगाने अतिशय बदललेले दिसू शकतात. त्यामुळं उत्पादनाचा आर्थिक प्रदेश किंवा उत्पादनाचा आर्थिक असणारा भाग आपण म्हणूया त्या अनुषंगाने सामान्यतः उत्पादन कार्य हे आयएसओ पॉइंटच्या तयार करते. आयएसओ पॉइंट किंवा आउटपुटची पातळी ही जर जास्त किंवा तथापि काही उत्पादनं जी आहेत ती बदललेली दिसतात. फंक्शन्स कशा पद्धतीने किंवा आयएसओ पॉइंट हे कशा पद्धतीने कार्यान्वित होत आहे ते आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. इष्टतम संयोजन जे आहे ते घटक आणि निर्मात्याचा समतोल किंवा आतापर्यंत आम्ही स्पष्ट केले आहे की इनपुटचे वेगवेगळे संयोजन जे आहे ते कसे अनुमती देते किंवा कशा पद्धतीने काम करते त्याच अनुषंगाने निर्मात्याने किंवा त्यातला असणारा आउटपुट आपण म्हणूया त्याची विशिष्ट पातळी ही गाठली जाते. कोणतीही निवड करण्यास ही स्वतंत्र स्थिती आहे किंवा त्याचं इष्टतम समायोजन जे आहे ते सांगितलेलं आहे. इनपुट किमती आणि आयएसओ पॉइंट किंवा लाईन्स हा एखादा उत्पादन दिलेल्या खर्चाच्या अधीन राहून जास्तीत जास्त आउटपुट करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा वैकल्पिकरित्या तो आउटपुटच्या दिलेल्या पातळीनुसार खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळं दोन्ही प्रकारामध्ये दोन इनपुटची इष्टतम मात्रा निवडण्याची किंवा उदाहरणार्थ श्रम आणि भांडवल त्यांनी त्याची भौतिक उत्पादकता तसेच त्याच्या किमतीचा विचार हा केलेला आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा पाहायला मिळतो. इनपुट किंवा किमती आणि आयएसओ पॉइंट लाईन्स ते एखादा उत्पादक हे दिलेल्या खर्चाच्या अधिक राहून हा जास्तीत जास्त आउटपुट करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यात बदल करू शकतो. वैकल्पिकरित्या तो आउटपुटच्या किंवा दिलेल्या पातळीनुसार खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. दोन्ही प्रकारामध्ये दोन इनपुटची किंवा इष्टतम मात्रा जी आहे ती निवडण्यासाठी उदाहरणार्थ श्रम आणि भांडवल किंवा त्यांनी त्याची भौतिक उत्पादकता त्याचे त्यांच्या किमतीचा विचार केला पाहिजे किंवा इष्टतम पातळी किंवा सर्वोच्च ठिकाण आपण म्हणूया संयोजन करण्याचं इच्छित ठिकाण जे आहे त्या ठिकाणचं होणारं संयोजन त्या उद्योग संस्थेचं तर त्या अनुषंगाने आयएसओ पॉइंट हा दर्शवलेला असतो किंवा तशी परिस्थिती ही त्याच्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही दृष्टीने जर विचार केला तर आयएसओ पॉइंट हा एकमेकांना कुठल्याही स्थितीत छेदू शकत नाही. बहिर्वक्र स्वरूपाचे असतात. उत्पादनाची पातळी समांतर पातळीनं वाढत जाईल किंवा ज्या पद्धतीनं कॅपिटल इन्क्रीज होईल त्या अनुषंगाने लेबर डिक्रीज झालेलं असेल किंवा लेबर इन्क्रीज झालं तर कॅपिटल डिक्रीज झालेलं असेल. परंतु डावीकडून उजवीकडे हा उतरत जाणारा जो वक्र आहे तो आपल्याला दर्शवलेला आहे. दिलेल्या खर्चासाठी आउटपुटचे जास्तीकरण तर्कसंगत उत्पादकाने दिलेल्या खर्चासाठी जास्तीत जास्त उत्पादन करणे अपेक्षित आहे आणि वैकल्पिकरित्या तो दिलेल्या पातळीनुसार खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा त्याच्यात तो भाग घेऊ शकेल. आउटपुटच्या दिलेल्या स्तरासाठी खर्च कमी करणे एखादा उत्पादकाने दिलेल्या रकमेच्या उत्पादनाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला तर निर्धारित खर्चासाठी आउटपुट वाढवण्याऐवजी आउटपुटचे दर त्यात समतोल स्थितीत औपचारिकपणे समान राहते. म्हणजेच तांत्रिक किंवा त्या तांत्रिक प्रतिस्थापनाचा किरकोळ दर हा घटकाच्या समान असणे हा आवश्यक असतो. म्हणजे या अनुषंगाने जेवढ्या उत्पादन घटक बदलतात उत्पादनाची स्थिती बदलते तेवढ्या ती कितीने बदलेली कशा पद्धतीने बदललेली असेल ते अनुभवणं अपेक्षित आहे. ते आउटपुट दिलेले असताना त्याच्यात खर्चात जर काही कमी करण्यात आला किंवा कमी खर्च झाला तर आयसो वक्र हा डावीकडून उजवीकडे
FEP, E या ठिकाणी समतोल झालेला दिसून येतो, किंवा K2 L2 हा कॅपिटल आणि लेबर चा जो डावीकडून उजवीकडे समांतर रेषा आहे त्या रेषेवरती ई या बिंदूच्या ठिकाणी सहसा समतोल पातळीवर आलेला दिसून येतो. बी के वन किंवा बी ए ई बी अशा अनुषंगाने लेबर आणि कॅपिटलच्या डॉट 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 या बिंदूच्या अनुषंगाने त्याच्या दाखवलेला आहे. टू ऑप्टेन अ लेवल ऑफ प्रोडक्शन इन इंडिकेट बाय आयएसओ क्वांट पी द मिनिमम कॉस्ट दॅट मस्ट बी इन्क्रीज इन गिवन बाय पॉइंट ई ऑन द आयएसओ क्वांट लिंक के टू एल टू. देअरफॉर पॉइंट ई इंडिकेट द पॉइंट ऑफ प्रोड्युसर. या अनुषंगाने डावीकडून उजवीकडे असणारा जो आयएसओ क्वांट गेलेला दिसून येतो त्याच्यामध्ये कॅपिटल आणि लेबरमध्ये जशा पद्धतीने चेंज होतील त्याच अनुषंगाने काही बदल हे झालेले दिसून येतील. विस्ताराचा मार्ग किंवा उत्पादक त्यांचे उत्पादन दीर्घकाळ किंवा अल्प कालावधीमध्ये वाढवतात. दीर्घकाळ आणि अल्प काळामध्ये याच्यात झालेले बदल मध्ये विशिष्ट घटक किंवा दीर्घ कालावधीत आउटपुट हे सर्व घटक व्हेरिएबल्स विस्तृत होते तर अल्प कालावधीत आउटपुटचा विस्तार हा काही घटक स्थिर आणि काही घटक इतरांसह शक्य आहे. चल आम्ही दोन्ही प्रकाराचा विचार करू शकतो किंवा यामध्ये लेबर आहे आणि आपण कॅपिटलच्या अनुषंगाने विचार केला तर ह्या अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधीमध्ये, अल्प कालावधीमध्ये आपल्याला फार वाढ करणं शक्य नसतं परंतु दीर्घ कालामध्ये मध्ये भांडवल आणि मजुराची किंवा श्रमिकांची आपण वाढ करू शकतो. त्यामुळं दीर्घ काळामध्ये विस्तार होण्याचा मार्ग हा जास्त सुकर असतो. किंवा कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये अल्प कालावधीमध्ये आलेला अनुभव जर चांगला असेल तर आणखी पुढच्या टप्प्यामध्ये या भांडवलामध्ये आणि श्रमिकामध्ये वाढ केली जाते. त्याच अनुषंगाने याच्यातला जो बहिर्वक्र असणारा आयएसओ क्वांट आहे तो आणखी वरच्या स्तराला जाण्याची शक्यता असते किंवा उत्पादन वाढ होऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळात इष्टतम विस्तार मार्ग जो आहे तो इच्छित मार्ग जो गाठण्याचा आहे पर्याप्त मात्रा जी गाठण्याची स्थिती आहे तिच्यात बदल झालेला दिसेल. दीर्घकाळात आउटपुटच्या विस्तारासह सर्व काही मर्यादा नाहीत. उत्पादनाचे घटक हे बदलणारे असतात. फर्मचे उद्दिष्ट हे त्यांचे जास्तीत जास्त वाढ करणे, नफा तो इष्टतम मार्गाने आउटपुट विस्तृत करण्याचा मार्ग करतो. दिलेल्या फॅक्टर किमतीसह इष्टतम विस्तार जो आहे किंवा मार्ग जो आहे तो क्रमिक स्पर्शिकेच्या बिंदूचे स्थान आहे. आयएसओ क्वांट किंवा रेषा आणि अनुक्रमिक आयएसओ क्वांट याच्यात बदल झालेला दिसून येतो. म्हणजे दीर्घकाळातली ही स्थिती जी आहे ती निश्चितपणे बदललेली असेल. दीर्घकाळ उत्पादनाची शक्यता हे देखील वाढलेले असेल. परंतु सर्व उत्पादन हे दीर्घकाळ म्हणजे किती काळ, तर 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष आपण म्हणूया. या कालावधीनंतर त्या उत्पादनाला किंवा त्या उद्योग संस्थेला आपल्यामध्ये बदल करावे लागतात किंवा प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला बदलावं लागतं आणि या बदललेल्या स्थितीच्याच आधारावरती आपल्याला विशिष्ट घटक हे मिळू शकतात किंवा त्याचा लाभ मिळू शकतो. दीर्घकाळात म्हणजे आणखी जास्त दीर्घकाळ जर असेल तर त्याच्यामध्ये त्या वस्तूचे कस्टमर किंवा ग्राहक जो आहे तो टिकणार नाही, कारण त्याच्यामध्ये बदल झालेला असेल. पिढ्याने पिढ्या लोकांमध्ये देखील बदल झालेला असेल. आणि सध्या आपण मोबाईल सारखं ज्या वेळेला आपण प्रोडक्शन विचारात घेतो त्यावेळेला दर 1-2 वर्षानंतर त्याचे वर्ष बदलतात. काही ठराविकच मॉडेल्स असतील की ती दीर्घकाळ चाललेली आहेत. टू व्हीलरच्या बाबतीत पण आपण जर काही ठराविक टू व्हीलर्स बघितल्या तर त्या दीर्घकाळापर्यंत आलेल्या आहेत, परंतु काही काळानंतर त्यांना सुद्धा बदललं आहे. किंवा काही आतापर्यंत स्कूटरचा जर विचार केला, बजाजची कंपनी असणारी स्कूटर बॉक्सच्या साह्याने मागच्या साईडला किंवा टिपणी चाक असणारे स्कूटर मार्केटमध्ये खूप मोठ्या, आणि आत्ता जर पाहिलं तर आपण तशा पद्धतीचे स्कूटर हे नव्याने मार्केटमध्ये उपलब्ध नाही. म्हणजे काही उत्पादनं ही दीर्घकाळामध्ये मध्ये बंद पडण्याची शक्यता असते, परंतु काही दीर्घकाळापर्यंत म्हणजे अल्पकाळाच्या नंतर अनुभवाच्या आधारावर दीर्घकाळापर्यंत चाललेले देखील आहेत, परंतु ते किती काळ चालू राहतील हे अनिश्चित स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर त्याच्यात असणारं भांडवल असेल आणि त्यासाठी वापरलेलं लेबर असेल या उत्पादनाच्या दोन घटकाचा वापर करून जो बदल केला जातो तो दीर्घकाळातला हा फायदेशीर दिसून येतो. तो एकमेकांना कुठेही न छेदणारा वक्र हा निर्माण होत असतो.
त्याचबरोबर शॉर्ट शॉर्ट रन मध्ये इष्टतम विस्तार पथ जो आहे तो कशा पद्धतीने आहे, म्हणजे अल्प कालावधीमध्ये भांडवल हा एक निश्चित घटक असतो आणि त्यामुळे त्याची रक्कम ही स्थिर राहते, श्रम मात्र परिवर्तनशील आहे आणि उत्पादन त्याचे उत्पादन वाढवू शकतो. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल किंवा भांडवलाचा स्थिरता किंवा स्थैर्य दाखवलेला आहे आणि दीर्घकाळामध्ये किंवा शॉर्ट रन मध्ये सुद्धा परिवर्तनीयता किंवा लेबरच्या अनुषंगाने परिवर्तनशीलता असू शकते. एखाद्या व्यक्तीला जवळेला तंत्रज्ञानाची माहिती करून दिली जाते, टेक्नॉलॉजीची माहिती करून दिली जाते, तेव्हा त्याचा बेनिफिट्स त्याच्यातून जास्त दिसून येतो. उत्पादक त्याचे उत्पादन वाढवू शकतो. अक्षाच्या किंवा समांतर सरळ रेषेत हे श्रमाचे प्रमाण वाढवणे जे हा घटक मोजला जातो. अंजिराचं उत्पादन असेल किंवा सरळ रेषा ए बी दर्शवते आणि अल्प कालावधीत ओ ए वर एकूण भांडवलाची रक्कम ही निश्चित केल्यामुळे विस्ताराचा किंवा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो. तशा पद्धतीने त्याच्यातली वाढ ही झालेली दिसून येईल. त्यामुळे शॉर्ट रन असेल लॉंग रन असेल आणि त्या अनुषंगाने उत्पादनात बदल झालेले दिसतील. याच्यातला कंक्लुजनाकडे येण्याच्या अगोदर आपण शॉर्ट रन मध्ये झालेले बदल किंवा अल्प कालावधीमध्ये झालेले बदल हे कशा अनुषंगाने असतील, त्या इष्टतम विस्तार पद जो आहे तो अल्प कालावधी आणि भांडवल हा एक निश्चित घटक जो आहे तो त्यामुळं रक्कम स्थिर राहते, श्रम भांडवल परिवर्तनशील आहे आणि उत्पादक त्यांचे उत्पादन हे वाढवू शकतो. अशाच अक्षरच्या अनुषंगाने किंवा समांतर रेषेत श्रमाचे प्रमाण हे वाढवणे ही जे घटक मोजले जातो किंवा अंजीर प्रोडक्शन जो 8.15 डायग्राममध्ये दाखवलेला आहे त्या पुस्तकाच्या अनुषंगाने किंवा बुकमध्ये आपल्याला पाहता येईल, कारण याच्यात मी खूप डायग्राम दाखवलेला आहे आणि ह्या वेगवेगळ्या डायग्राम बरोबरचा आणखी डायग्राम जर आपण पाहिले तर त्याच्यावर निश्चित लक्ष देऊ शकतो किंवा समजू शकतो की शॉर्ट रनमध्ये अल्प कालावधीमध्ये घेतलेले उत्पादनं याच्या अनुभवावरती दीर्घकाळामध्ये ही उत्पादनं चालू शकतील का, कशा पद्धतीने चालू शकतील, त्याचा वाहपोह किंवा त्याची चर्चा त्या त्या उद्योगाच्या अनुषंगाने किंवा त्या त्या देशात त्याचे उद्योग हे चालू शकतात, अनुभव त्याचा येऊ शकतो, या उद्योगांमध्ये असणारी क्षमता किंवा त्याची असणारी कपॅसिटी हे वेगवेगळे असू शकते. त्यामुळे विस्तार पथावरती किंवा विस्ताराचा मार्ग जो आहे तो उत्पादक त्यांचे उत्पादन दीर्घकाळात आणि अल्प कालावधीत वाढवतात. दीर्घ कालावधीत आउटपुट सर्व घटक व्हेरिएबल किंवा विस्तृत होते, तर अल्प कालावधीत आउटपुटचा विस्तार हा काही घटक स्थिर आणि काही घटक इतरांसह शक्य आहे. चल आम्ही दोन्ही प्रकारचा विचार करू शकतो. दीर्घकाळात इष्टतम विचार किंवा विस्तार मार्ग हा दीर्घकाळात आउटपुटच्या अनुषंगाने येऊ शकतो. त्यामुळे उत्पादनाचे घटक हे बदलणारे असतात. फर्मचे उद्दिष्ट त्यांचे जास्तीत जास्त वाढ करणे, नफा कमावणे, इष्टतम मार्गाने किंवा योग्य मार्गाने आपण म्हणूया इष्टतम मार्गाने इच्छित स्थळापर्यंत किंवा समतोल बिंदूपर्यंत नफा कमावणं याला इष्टतम असं म्हटलं गेलं. त्या उद्योगधंद्यात कशा पद्धतीने वाढ होऊ शकते, किती वाढ होऊ शकते, त्या अनुषंगाने सुद्धा याच्यात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट रनमध्ये आणि लॉंग रनमध्ये असणारे हे जे बदल आहेत ते कशा पद्धतीने किंवा त्याच्या अनुषंगाने काय काय बाबी दिलेल्या आहेत, तर एकक उत्पादन कार्याच्या किंवा संकल्पनेपासून सुरू होते, ज्याचा संदर्भ हा इनपुट किंवा आउटपुट दरम्यान कार्यात्मक संबंध यानंतर आहे. आयसोकॉनची व्याख्या आणि तीन प्रकारचे आयसोकॉनचे स्पष्टीकरण याच्यात दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात आपण जर पाहिले तर आयसोकॉन किंवा उत्पादनाची जी व्याख्या दिली आहे ती आहे, त्याच्यातले तीन कन्व्हेन्शन आयसोकॉन, रेखीय आयसोकॉन आणि इनपुट आउटपुट असणारे आयसोकॉन किंवा त्याचे असणारे गुणधर्म ते दिलेले आहेत आणि त्याचा स्लोप हा ऋणात्मक स्वरूपाचा आहे किंवा आयसोकॉनचा उतार हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे किंवा एक मोठे आउटपुट याच्यात दर्शवलेलं आहे. कोणतेही दोन हे समविभाजन एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत एकमेकांना किंवा आयसोकॉन उत्पत्तीपर्यंत उत्तरता असताना एकमेकांना कुठल्याही प्रकारचं छेदन याच्यामुळे ती उद्योगधंदा बंद पडत नाही किंवा त्या टप्प्याच्या पुढच्या टप्प्यापर्यंत उद्योगधंद्याची स्थिती ही गेलेली असते. त्यामुळे इष्टतम संयोजनाच्या चर्चेसाठी यात समर्पित घटक विचारात घेतलेले आहेत. उत्पादक समतोल या विभागात मी प्रथम त्याच्यातला विचार केलेला आहे.
त्या अनुषंगाने त्याचे उद्बोधन हे निश्चितपणे चालू शकतील किंवा आई स्पॉट वक्र जो दर्शवलेला आहे त्या अनुषंगाने डावीकडून उजवीकडे इथं आयसोकॉन्ट जो कन्व्हेन्शन थ्री टाईप्समध्ये दाखवलेला आहे, एक कन्व्हेक्स आयसोकॉन्ट, रेखीय आयसोकॉन्ट आणि इनपुट आउटपुट असणारा किंवा उत्पादनाच्या घटकानुसार उत्पादन लेबर असेल आणि कॅपिटल असेल, तर श्रम आणि भांडवल या दोन घटकात केलेल्या बदलामुळं डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा किंवा डावीकडून उजवीकडे उतरणारा समांतर असणारा समवृत्ती वक्र हा कशा पद्धतीने किंवा तटस्थता वक्र त्या अनुषंगाने बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यात शॉर्ट टर्मचा विचार करता किंवा अल्पकालाचा जर विचार केला तर उत्पादनाची असणारी स्थिती ही कशा पद्धतीने बदललेली आहे, ए सी ई बी आय या उत्पत्तीपर्यंत उतरला असता बहुतेक उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक असतात, बदलण्याची क्षमता ही पुष्कळदा वेगवेगळी दिसून येते मजूर भांडवलासाठी आणि त्याउलट बदललेली स्थिती ही दिसून येते. तथापि ज्या दरम्यान उत्पादनाचा एक घटक हा दुसऱ्यासाठी बदलला जातो उत्पादन प्रक्रियेत, म्हणजेच तांत्रिकचा किंवा किरकोळ दर हा प्रतिस्थापन किंवा अनेकदा याच्यात असे बदल झालेले आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा पाहायला मिळतात. या पी पर्यंत किंवा पी इज इक्वल टू 100 युनिट्स इथं दाखवलेलं आहे, म्हणजे प्राईस लेवलच्या अनुषंगाने सुद्धा विचार करता त्यात तसे बदल होऊ शकतात. कॅपिटलमध्ये जे के एल एम एन किंवा एन एम एल के जे अशा पद्धतीने आर एस टी यू पी अशा असणाऱ्या लेबर त्याच्यात बदल केलेला आहे आणि बी डी एफ एच हा असणारा पहिला समतोलाच्या अनुषंगाने विचार करता बिंदू दिसतील, परंतु ए सी ई जी आय या ठिकाणी डावीकडून उजवीकडे असणारा जो आयसोकॉन्ट किंवा समवृत्ती रेषा लाईन दाखवलेला आहे तिथं समतोल झालेला किंवा समतोल स्थिती ही गाठतानाच आपल्याला दिसून येते. त्याच अनुषंगाने प्रदेशांमध्ये असणारे बदल किंवा त्याचे इनपुटच्या अनुषंगाने यात सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या आयसोकॉन्टचे कॅरेक्टरिस्टिक सांगताना किंवा त्याचे गृहितक सांगताना सामान्यत दोन घटकांना प्राधान्य दिले होतं, भौमितिक प्रदर्शन यातलं सोपं नसल्यामुळं बीजगणितीय स्वरूप हे पहिल्या टप्प्यामध्ये किंवा लेबरच्या अनुषंगाने आपण विचारात घेतलं होतं, भौमितिक प्रदर्शन हे त्या तुलनेत कठीण किंवा जास्त वेगाने विकसित झालेलं आपण पाहतो, उद्योगधंद्यात तशी वाढ झालेली दिसते आणि या ज्या नकाशा सांगितलेलं होतं वेगवेगळे ते कशा पद्धतीने किंवा आयसोकॉन्टमध्ये पी फोर पी थ्री पी टू किंवा पी वन पी टू पी थ्री किंवा त्या अनुषंगाने 100, 200, 300 आणि 400 युनिट्स याचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो किंवा तशा पद्धतीने बदल हा आयसोकॉन्टमध्ये झालेला आहे. शून्य किंवा ओ या केंद्रबिंदूचा विचार करता जिथं ओ आय आणि ओ एक्स अक्षर जिथून स्टार्ट झालेले आहे त्याच्या बाह्य स्वरूपात किंवा बहिर्वक्र असणारे जे बी आयसोकॉन्ट आहे तिथं कुठेही समतोल होऊ शकतो, परंतु तो अंतर्वक्र किंवा आतल्या बाजूला झुकणारा किंवा एकमेकांना छेदनबिंदू हा आयसोकॉन्ट झालेला दिसत नाही किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये अल्पकाळ असो किंवा दीर्घकाळ असो यामध्ये होणार नाही किंवा तशा स्थितीत हा बदल झालेला दर्शवित नाही. त्यामुळं याची जी गृहितक विचारात घेतलेली आहेत ती सामान्यतः अशी गृहित धरली जाते की फक्त दोन घटक किंवा इनपुट आहेत उत्पादन त्यामुळे संकल्पनेचे भौमितिक प्रदर्शन होते, कारण आपण सहजपणे किंवा आकृती काढून त्याची माहिती घेऊ शकतो. उत्पादनाचे चार किंवा पाच घटकांचा विचार करा, आम्ही आकृतीबद्ध प्रतिनिधित्व वापरण्यास सक्षम नाही आणि बीजगणिती पद्धतीचा अवलंब याच्यामध्ये करावा लागेल. भौमितीय पद्धती ही प्रदर्शनच्या दृष्टीनं होऊ शकते, परंतु बीजगणितीय मेथडनुसार कोणतेही उत्पादन हे टप्प्याटप्प्याने किंवा प्लस प्लस होऊन ते विकसित झालेले दिसतात. आयसोकॉन्टच्या अनुषंगाने विश्लेषणाचे काही गृहितक किंवा काही बाबी या विचारात घ्यावे लागतील, त्या अनुषंगाने झालेले बदल हे देखील त्याच्यातले फार महत्वाचे असतील. एक अखंड स्वरूपाचा असणारा पारंपरिक एखादा व्यवसाय असेल तर त्याच्याऐवजी त्याच्यातली झालेली भांडवल गुंतवणूक असेल, टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट असेल, तर त्यात जर अचानक टेक्नॉलॉजीचा डेव्हलप जर झाला
जसे की आता आपण पाहतो या 3-4 वर्षामध्ये आपलं किंवा 2015च्या नंतर आपण मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करायला लागलो. त्याचे बेनिफिट्स काय झाले, आपल्याला बँकिंग सुविधा वापरता यावी लागली, ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीज जे आपले मेसेज असतील, संदेशवहन साधन असतील, त्याच्यामधलं जसं आहे तसं आपल्याला त्या डॉक्युमेंटरी आपल्याला एकमेकाकडे पोहोचू शकलो आपलं. त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपल्याला किंवा लाईव्ह लेक्चर्स आपल्याला पाहिले ही सगळी मोबाईलवर आपल्याला पाहता येऊ लागली. युट्यूबचं डेव्हलपमेंट जे आहे ते जास्त झालेलं दिसते. गुगलचा वापर आपण जास्त प्रमाणात करायला लागलो. त्यामुळे या टेक्नॉलॉजी ज्या डेव्हलप झाल्या, विकसित झाल्या, त्या उद्योगाकडे आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर या डेव्हलपमेंट ह्या टेक्नॉलॉजीमुळं किंवा लेबरमुळं झालेल्या दिसून येतात. म्हणजे कोणत्या तरी माणसाने त्याची शोध लावली आणि त्याचा विकास केला आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये तशा पद्धतीनं छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट म्हणजे मोबाईल सारखं असेल, पेनड्राईव्ह सारखं आपण अगोदर म्हणत होतो. आता पेनड्राईव्हचा वापर फारसा राहिलेला नाही, परंतु अत्यावश्यक त्या ठिकाणी आपल्याला पेनड्राईव्ह देखील वापरले जातात किंवा तशा पद्धतीने सोयीसुविधा या वाढलेल्या दिसतात. डेटा ट्रान्झॅक्शन करताना त्यासाठी नेट पॅक जे आपल्याला लागत होतं किंवा कम्युनिकेशनसाठी देखील फोनवर बोलण्यासाठी जो आपल्याला डेटा लागत होता त्याचा यूज हा अत्यंत महागड्या स्वरूपाचा सुरुवातीला होता, परंतु त्याच्यातलं यंत्रतंत्र किंवा त्याच्या साधन सामग्रीत झालेल्या वाढीमुळे आपल्याला या सर्व सुविधा स्वस्तात किंवा अल्प किमतीत आता मिळता दिसत आहेत. म्हणजे दीर्घकाळामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात जर आपण भारतात पाहिलं तर हे खूप मोठे नाविन्यपूर्ण असे बदल झालेले दिसतात. तंत्र स्वरूपात असतील, यंत्र स्वरूपात यंत्रतंत्र असतील किंवा त्या साधन सामग्रीत असतील, लिव्हिंग ऑफ स्टँडर्डमध्ये असतील, याच्यात बदल झालेले दिसतात. त्यामुळं उत्पादन घेत असताना उद्योजकांच्या दृष्टीनं अनेक प्रश्न आहेत, तसंच ग्राहकाच्या दृष्टीने सुद्धा कोणतं उत्पादन घ्यावं, इष्टतम संयोजक आपल्याला सॅटिस्फिकेशन मिळू शकेल असा कुठली बाब असेल तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल किंवा तसा बदल झालेला आपल्याला दिसून येईल. शॉर्ट रन असेल, लॉंग रन असेल, त्याचा भाग आपल्याला विचारात घ्यावा लागेल. रेखीय ISO क्वांट असेल, इनपुट असतील कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि तो ऋणात्मक स्लोप हा देखील त्या ठिकाणी महत्वाचा असतो, कारण कोणत्याही उद्योगधंदे त्या ठिकाणी नंतर कमी होणारे असतात किंवा थांबणारे असतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.